आज नाशिक येथील भाभानगर येथे प्राईम रेसिडेन्सी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस शरद पवार गट, डॉक्टर झाकीर शेख यांच्या निवासस्थानी नवनीत खासदार राजाभाऊ वाजे यांनी भेट दिली. यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजी आणि औक्षण करून वाजत गाजत सत्कार समारंभ करण्यात आला. अनिल मालुंजकर, विनायकजी पांडे, वंदना बिरारी, जितू गुळवे, गुलजार कोकडी, अनिल शिरसाट, दळवी वकील, चव्हाणके वकील, डॉक्टर हफीज शेख, डॉक्टर प्रशांत शेटे, मनोहर बोराडे, सबीर शेख, कलीम शेख, राजू पटेल, अवेद शेख, कुणाल खुळे, सोनू शेख, राजाभाऊ आहिरे, अदनान शेख, अजीम खान, अशोकराव जाधव, अर्जुन भोर, हारक वकील, नदीम शेख आदी उपस्थित होते. आज राजाभाऊ वाजे आपल्या नाशिक जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार हे खासदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी माझ्या घरी आले, माझा सत्कार घेतला आणि त्यांच्या सत्कारासाठी माझे सगळे मित्रपरिवार, पत्रकार, जुळे न्यूज चॅनलचे पत्रकार, माझे नातेसंबंध हे सगळे लोक आवर्जून उपस्थित राहिले. राजाभाऊंनी त्यांचा सगळ्यांचा सत्कार स्वीकार केला. मी राजाभाऊंना फक्त एकच सांगेन का 5 वर्ष तुम्हाला मिळालेले आहेत, त्या 5 वर्षामध्ये अतिशय सुंदर विधायक काम तुम्ही करून आणि जे जे काही तुमच्या विरोधात बोलत होते त्यांना आपल्याला प्रतिउत्तर म्हणजे त्या पद्धतीने उत्तर देऊन आणि चांगलं काम सर्वच घटकांसाठी करायचं आहे, कोणत्याही एका घटकासाठी नाही. एवढी मी त्यांना माझ्याकडनं शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. माझ्यामध्ये अतिशय चांगलं काम आहे आणि हा मित्रपरिवार त्यांनी फार मोठा जमा केलेला आहे. आपण जर बघितलं तर लोकसभेच्या कोणत्याही निवडणुकीत ज्या बाजूला डॉक्टर झाकीर शेख असतात ते पारडं जड होत असतं आणि तोच उमेदवार विजयी होत असतो, हा गेल्या आमचा 10-15 वर्षाचा अनुभव आहे आणि आज तो सिद्ध झालेला आहे. त्यामुळं डॉक्टरांच्या घरी आज वाजेसाहेबांचं आगमन झालं आणि ह्या परिसराला जे काही आपण बघितलं की ते पुढील काळामध्ये ज्याचा विकास करायचा आहे याच्या निश्चितच या परिसराला, नाशिक जिल्ह्याला, सिन्नरला निश्चितच चांगले दिवस आलेले आहे. एक चांगला उमेदवार, एक सज्जन माणूस आपण या लोकसभेमध्ये पाठवला आहे. त्यामुळं मी माननीय उद्धवजी साहेबांचं, त्यामुळं त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांचं मी अभिनंदन करेन. तुम्ही काय बोलणार का? आमचे सिन्नर तालुक्यातील वडांगळी या गावचे भूमिपुत्र आमचे स्नेही आदरणीय डॉक्टर झाकीरजी यांनी आज त्यांच्या निवासस्थानी मला बोलवलं आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक यांच्या वतीने माझा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. निवडणुकीच्या काळात पहिल्या दिवसापासूनच डॉक्टर साहेब एक लढाई लढल्यासारखं स्वतः लढत होते. सर्वांना ते माझ्याबाबत जो अपप्रचार होत होता त्याविरुद्ध ते बोलत होते आणि बहुतांश मतं वळवण्याचं काम त्यांनी माझ्यासाठी केलं. मी त्यांचे ऋण व्यक्त करतो. तसेच इथं असलेले त्यांचे सर्व मित्रपरिवार, नातेवाईक यांचे मनपूर्वक आभार मानतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.